नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपण ओ सी हा सब्जेक्ट बघत आहोत आणि त्यातील ता फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे आता हा चॅप्टरचे आपण काही व्हिडिओज तयार केलेले आहेत आणि त्या ता व्हिडिओज आपण पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं तर त्यामध्ये आपण इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज बघितले त्यानंतर त्याच पार्टमध्ये आपण बिझनेस अँड त्याचे फ्युचर्स बघितले ओके सेकंड पार्ट जो आपण बघितला त्यामध्ये आपण बिझनेसचं पुढचं म्हणजे प्रोफेशन हा पार्ट बघितला आणि प्रोफेशनचे फ्युचर्स बघितले तसेच इम्प्लॉयमेंट देखील त्यामध्ये आपण बघितलं आणि इम्प्लॉयमेंटचे फ्युचर्स बघितले आणि मग त्यात शेवटचा पार्ट आपण बघितलं होता की बिझनेस ऑब्जेक्टिव्ह ओके okay, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आपण त्या व्हिडिओमध्ये स्टार्ट केलं होतं आणि त्यातील पहिला पॉईंट म्हणजे इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आपण बघितला होता ओके आता हे जे आधीच्या व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील ते त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता ओके आता आपण पुढे बघणार आहोत बिझनेस ॲक्टिव्हिटीज आपण स्टार्ट केलेल्या आहे वन पॉईंट फोर त्यातील पहिल्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आपण स्टार्ट केलं होतं आणि त्यातील फोर ऑब्जेक्टिव्ह आपण अभ्यासले होते बघितले होते ते होते म्हणजे अर्निंग प्रॉफिट सर्चिंग न्यू कस्टमर्स इनोव्हेशन्स बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस म्हणजेच काय तर आर्थिक उद्दिष्टे आपण बघितले होते आणि ते म्हणजेच नफा मिळवणे नवीन ग्राहक शोधणे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उपलब्ध साधनांचा सा सुयोग्य वापर म्हणजेच आपण बिझनेस ऑब्जेक्टिव्ह मधला पहिला पार्ट इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह बघितला होता आता त्यात दुसरा भाग कोणता आहे तर सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच सामाजिक उद्दिष्ट मग सोशल ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत तर बघा फर्स्ट आहे सप्लाइंग क्वालिटी प्रोडक्ट्स ओके सप्लाइंग क्वालिटी प्रोडक्ट्स एव्हरी बिझनेस हॅज टू प्रोवाईड द क्वालिटी प्रोडक्ट्स टू इट्स कस्टमर म्हणजेच क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणजे काय तर दर्जेदार उत्पन्नांचा पुरवठा उत्पादनाचा पुरवठा म्हणजेच प्रत्येक व्यवसायाने दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करणे आवश्यक असते त्या दर्जेदार म्हणजेच क्वालिटी आपण एखादी गोष्ट जर एखादी वस्तू आपण घ्यायला गेलो गे तर त्याची क्वालिटी नक्कीच चेक करतो आता इथे दिलं आहे बघा की क्वालिटी म्हणजे काय तर कॉम्बिनेशन्स ऑफ प्युरिटी सेफ्टी ड्युरेबिलिटी अँड युटिलिटी म्हणजेच काय तर एखादी वस्तू आपण घेणार असेल तर त्याची सुरक्षितता टिकाऊपणा या गोष्टी आपण बघतोच ड्युरॅबिलिटी म्हणजेच काय तर टिकाऊपणा ओके युटिलिटी प्युरिटी किंवा शुद्धता उपयोगिता या गोष्टी आपण चेक करून घेतो त्याचप्रकारे त्या महत्त्वाचा हा ऑब्जेक्टिव्ह आहे सप्लाइंग क्वालिटी प्रोडक्ट्स सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे अवॉइडिंग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस अवॉइड करायचं अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस तर ट्रेड प्रॅक्टिसेस अनफेअर म्हणजे काय तर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस लाईक द ब्लॅक मार्केटिंग मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स रॉंग मेजरमेंट एक्सेट्रा शूड बी अवॉइडेड इट इज इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल अँड ग्रोथ ऑफ अ बिझनेस युनिट म्हणजेच काय ते अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणजेच गैरव्यवहार टाळणे अवॉइड म्हणजेच टाळणे ओके मग काळा बाजार असू दे म्हणजेच काय काळा बाजार म्हणजे ब्लॅक मार्केटिंग चुकीची मापे म्हणजेच रॉंग मेजरमेंट फसव्या जाहिराती म्हणजे जा, मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट आणि या गोष्टी तुम्हाला गव गैरव्यवहारात येतात त्यामुळे व्यवसाय टिकून राहण्यासाठी या गोष्टी आपल्याला टाळणे गरजेचे आहे अवॉइड करणं गरजेचं आहे येस पुढचं आहे इम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजेच रोजगार निर्मिती बिझनेस इज अ सोशियो इकॉनॉमिक इन्स्टिट्युशन्स बिझनेस शूड क्रिएट अ जॉब स्किल्ड जॉब्स फॉर स्किल्ड अँड अनस्किल्ड पीपल इट शूड प्रोव्हाइड द इम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज टू इकोनॉमिकली बॅकवर्ड अँड वॅन्स्ड पर्सन्स म्हणजेच काय तर समाजातील रोजगार निर्मिती ओके इम्प्लॉयमेंट जनरेशन्स म्हणजे काय रोजगार निर्मिती मग समाजातील कुशल व अवकुशल मनुष्यबळासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणे हे व्यवसाय संस्थेचे सामाजिक उद्दिष्ट आहे कुशल व अवकुशल म्हणजेच स्किल्स अँड अनस्किल्स म्हणजे ज्यांच्याकडे टॅलेंट आहे ज्यांच्याकडे त्या गोष्टी आहेत त्यांना पण आणि ज्यांनी म्हणजे काही लोकांनी शिक्षण त्यांचं व्यवस्थित नसतं त्यांच्यासाठीही नोकरीच्या संधी उपलब्ध करणे हे आपले एक उद्दिष्ट आहे नोकरी देताना समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास व अपंग व्यक्तींना प्राधान्य देणं आवश्यक आहे म्हणजे नोकरी देताना आपण भेदभाव नाही केला पाहिजे तर त्यासाठी दोघांनाही त्यामध्ये काउंट केले पाहिजे मागास वर्गातीलही आणि दिव्यांग प्रोसेन्स म्हणजे काय पर्सन्स म्हणजे काय तर अपंग व्यक्तींनासुद्धा त्यामध्ये घेतलं पाहिजे ओके नंतर आहे वेलफेअर ऑफ इम्प्लॉईज म्हणजेच काय तर कर्मचारी कल्याण वेलफेअर ऑफ इम्प्लॉईज स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स आर द पार्ट ऑफ द सोसायटी म्हणजेच कुशल व अकुशल कर्मचारी हा समाजाचा एक भाग आहे ज्याच्याकडे टॅलेंट आहे स्किल आहे अनस्किल म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल कुशल आणि कुशल कर्मचारीज म्हणजे वर्कर्स आर द पार्ट ऑफ सोसायटी म्हणजे समाजाचा ते एक भाग आहेत आणि सो इफ एम्प्लॉईज आर प्रॉपरली टेकन द केअर ऑफ इट ब्रिंग्स अ वेलफेअर टू द सोसायटी या कामगारांची काळजी घेतली तर ते एक समाजाचं कल्याण होईल म्हणजे जे वर्कर्स असतात जे काम करतात त्यांची जर काळजी घेतली तर ते एक आपल्या समाजाचे कल्याण होईल असं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे समाजासाठी ते चांगलं आहे असं त्याचा अर्थ होते येस पुढे आहे धीस कॅन बी अचीवड बाय प्रोव्हाइडिंग द फेअर अँड रेग्युलर रेम्युनिशन गुड वर्किंग कंडिशन्स इम्पार्शियल पर्सनल पॉलिसीज ऑफरिंग द इन्सेंटिव्ह एक्सेट्रा आता याचाच अर्थ काय तर या कामगारांचे कल्याण साधण्यासाठी त्यांना योग्य व नियमित मोबदला म्हणजेच काय द फेअर अँड रेग्युलर रेम्युन्युरेशन गुड वर्किंग म्हणजेच कामाच्या ठिकाणी सुविधा निपक्षपाती धोरण अवलंबणे आणि पगाराव्यतिरिक्त इतर मोबदले देणे आवश्यक आहे यस या गोष्टी तर क आपल्याला इम्पार्शियल पर्सनल पॉलिसीज म्हणजे काय तर त्यांना निपक्षपाती धोरण अवलंबणे आणि पगाराव्यतिरिक्त म्हणजेच काय तर बोनस वगैरे या गोष्टी असतात ते त्यामध्ये आल्या पाहिजेत ओके हेल्प टू सॉल्व द सोशल प्रॉब्लेम सामाजिक प्रश्न सोडविण्यास मदत करणे ड्यू टू रिप रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन मेनी सोशल प्रॉब्लेम्स अराईज लाईक द ट्रॅफिक जाम्स ग्रोथ ऑफ स्लम्स एअर अँड वॉटर पॉल्युशन एक्सेट्रा बिजनेस शूड बी अवेअर ऑफ दिस अँड शूड ट्राय टू रेड्यूस डेम म्हणजेच काय सर सामाजिक प्रश्न सोडविण्यास मदत करतात मदत करणे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत जसं की वाहतूक कोंडी हवा व पाणी प्रदूषण वाढती झोपडपट्टी इत्यादी बाबतीत व्यावसायिकांनी जागरूक राहणे हे प्रश्न कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हेल्प टू सॉल्व्ह सोशल प्रॉब्लेम्स म्हणजे सोशल प्रॉब्लेम्स जे आहेत ते सोडवायला प्रश्न हेल्प केली पाहिजे ओके कॉन्ट्रीब्युटिंग टू द वेलफेअर ऑफ द सोसायटी येस कॉन्ट्रीब्युटिंग टू द वेलफेअर ऑफ द सोसायटी म्हणजेच काय द बिझनेस हाऊ शूड टेक केअर ऑफ द जनरल वेलफेअर ऑफ द सोसायटी फॉर दॅट दे शूड गिव्ह द डोनेशन फॉर गुड कॉज ऑफरिंग द स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन्स म्हणजे सामाजिक कल्याणात सहभाग समाजाच्या सर्वसाधारण कल्याणासाठी व्यावसायिकांनी जागरूक असलं पाहिजे समाजाच्या सर्वसाधारण कल्याणासाठी म्हणजेच व्यावसायिक जे असतात त्यांनी समाजाला मदत केली पाहिजे जिथे जिथे चांगल्या गोष्टी होत असेल जिथे जिथे कल्याण होत असेल तिथे तिथे मदत केली पाहिजे तिथे जागरूक असणं गरजेचं आहे आवश्यक तिथे देणग्या देणे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे मार्ग इत्यादी मार्गाने सामाजिक कल्याणात सहभागी होता येते आता तुम्ही बघत असाल इथे दिलेले आवश्यक तिथे देणगा देणे काही ट्रस्ट असतात अनाथाश्रम असतात तिथे देणग्या देणे गरजेचं आहे किंवा उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती काही विद्यार्थी असे असतात त्यांना शिक्षण घेणं पॉसिबल नसतं तेव्हा त्यांच्या शिक्षणाची सोय करणं त्यांना शिष्यवृत्तीची सेवा करणं या गोष्टी गरजेच्या असतात ओके आता आपण काय बघितलं जो बिझनेस ऑब्जेक्टिव्ज आपण बघतो तर त्यामध्ये सेकंड पार्ट आपण बघितला सोशल ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये आपण सोशल ऑब्जेक्टिव्जमध्ये कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह बघितले तर सप्लाईंग क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणजेच म्हणजेच दर्जेदार उत्पन्नाचा पुरवठा करणे अवॉइडिंग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे व्यापारातील गैरव्यवहार टाळणे इम्प्लॉयमेंट जनरेशन्स म्हणजे रोजगार निर्मिती वेलफेअर ऑफ इम्प्लॉईज म्हणजेच कर्मचारी कल्याण बघितलं आपण हेल्प टू सॉल्व्ह सोशल प्रॉब्लेम्स म्हणजे सामाजिक प्रश्न सोडवण्याचं सा मदर करणे हे देखील आपण बघितलं आणि शेवटचं कॉन्ट्रीब्युटिंग टू द वेलफेअर ऑफ द सोसायटी सामाजिक कल्याणात सहभाग सा या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आता पुढील पार्ट आहे आपला व्यवसायातील नफ्याची भूमिका म्हणजेच त्याला बोलतात की रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस आता तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा की एव्हरी बिझनेस ऑपरेट्स विथ अँड एम टू अर्न प्रॉफिट दॅट इज द एक्सेस ऑफ रेव्हन्यू ओव्हर द कॉस्ट म्हणजेच प्रत्येक व्यवसाय करण्याचा मुख्य हेतू म्हणजे व्यवसाय जे करतात त्यांचा हेतू काय असतो नफा मिळवणे किंवा अर्न प्रॉफिट हा असतो पैसा हा मेन प्रत्येकाचा हेतू असतो आणि खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणे म्हणजेच नफा होय म्हणजेच तुम्हाला माहिती असेल की एखादी खरेदी करण्याची जर एखाद्या वस्तूची किंमत दोनशे आहे आणि त्याने जर एखाद्या व्यावसायिकाने तिकडून दोनशेच रुपये आणली असेल तर त्यापेक्षा त्यावर चाळीस रुपये एक्स्ट्रा मिळणे म्हणजे तो त्याचा नफा झाला ओके त्याचा प्रॉफिट झाला आता प्रॉफिट म्हणजे काय तर रेव्हन्यू मायनस टोटल कॉस्ट म्हणजेच उत्पन्न वजा एकूण खर्च आता उत्पन्न आता जसं मी तुम्हाला बोललो एखादी एखादी वस्तू जर दोनशे रुपयाला आणली असेल त्याने तिकडून पण त्याने विकतावेळी तुम्हाला जर इथे दिलेले उत्पन्न वजा एकूण खर्च त्यांनी तुम्हाला दोनशे चाळीस वजा दोनशे मग त्यांनी दोनशे चाळीसला तुम्हाला विकले आणि त्यातून दोनशे हे त्यांनी घेतलेली टोटल कॉस्ट त्यातून वज केली तर चाळीस रुपये त्याचा नफा झाला ओके म्हणजे इथे तुम्हाला दिलेले नफा किंवा म्हणजेच काय तो उत्पन्न वजा एकूण खर्च प्रॉफिट म्हणजेच रेव्हन्यू मायनस टोटल कॉस्ट पुढे दिलेले रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस त्याचे रोल्स दिलेले आहेत तुम्हाला ओके बघा कोणते कोणते रोल आहेत ते आपण बघणार आहोत आणि इथे नफ्याची भूमिका बोलतात त्याला ओके पहिला आहे रिटर्न टू द इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूक परतावा रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधन व विकास ग्रोथ अँड एक्सपॅन्शन्स वाढ व विस्तार इनक्रीज इफिशियन्सी कार्यक्षमतेत वाढ मीन्स ऑफ लिव्हलीहूड उदरनिर्वाहाचे साधन रिप्युटेशन्स रिवॉर्ड फॉर रिस्क धोका परतण्याचे फळ सर्वायवल आता सर्वायवल आणि रिप्युटेशन्स यात दिलेले नाहीत आता रिप्युटेशन्स अँड सर्वायवल म्हणजे काय ते आपण इथे बघू शकतोस बघूया बघा इथे तुम्हाला दिसेल रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस रिटर्न्स टू इन्व्हेस्टर्स आता रिटर्न्स टू इन्व्हेस्टर्स म्हणजे काय तर बघा इथे दिसेल तुम्हाला रिटर्न्स टू इन्व्हेस्टर्समध्ये दिलेला आहे द पीपल हू इन्व्हेस्ट मनी इन द बिझनेस एक्सपेक्ट द फेअर रिटर्न्स ऑन देअर कॅपिटल दिस इज पॉसिबल इफ ॲडिक्वेट प्रॉफिट्स आर अर्न बाय बिझनेस आपण काय बघतोय रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस त्यात फर्स्ट बघितला आपण रिटर्न टू इन्व्हेस्टर्स मग गुंतवणूकदारांना परतावा आता म्हणजे काय त्या व्यक्तीकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्यापाठी मागेल अपेक्षा म्हणजे गुंतवणूकीवरील अपेक्षित परतावा होय त्यासाठी व्यवसायाला चांगला नफा अपेक्षित असतो आता तुम्हाला माहिती आहे मी जसं बोलली हो की एखादा व्यक्ती जे इन्वेस्ट करतो आहे बिझनेस सुरू करतो आहे तर नक्कीच त्याला अपेक्षा असेल की मला रिटर्नमध्ये नफा मिळावा ओके नेक्स्ट आहे तुमचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय द ॲडवोकेट प्रॉफिट आणब अ फर्म टू स्पेंड मोर ऑन रिसर्च अँड डेव्हलपमेंट दिस कॅन लीड टू बेटर टेक्नॉलॉजी अँड लोअर कॉस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स बेनिफिट्स द होल नेशन्स आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय तर संशोधन आणि विकास व्यवसायाचा विकास व विस्तारासाठी पुरेशा नफ्याची गरज असते त्यामुळे अधिक खर्च करून व्यवसाय सक्षम करता येतो त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्चात नवीन्यपूर्ण उत्पादन केल्याने संपूर्ण राष्ट्राला लाभ होतो उत्पादन सुरू करायचा सॉरी एखादा बिझनेस सुरू करायचा म्हणजे बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो जसं की संशोधन व विकास आता इथे दिलेलं आहे की व्यवसायाचा विकास व विस्तारासाठी नफ्यात नफ्याची गरज असते त्यामुळे अधिक खर्च करून व्यवसाय सक्षम करता येतो ओके okay, त्यासाठी म्हणजे आपल्याला खर्च करावा लागतो बिझनेस जर आपण केलेला आहे सुरू केलेला आहे ते तर त्यासाठी खर्च करणं आपल्याला गरजेचं असतं नवीन तंत्रज्ञानाचा नवीन टेक्नॉलॉजीचा वा विचार किंवा वापर आपल्याला करावा लागतो आणि नाविन्यपूर्ण उत्पादन केल्याने संपूर्ण राष्ट्राला त्याचा लाभ होतो ओके okay? बेनिफिट्स होतो पुढे तुम्हाला आहे सेकंड ग्रोथ अँड एक्सपान्शन ग्रोथ अँड एक्सपॅन्शन्स म्हणजे काय तर बघा वाढ व विस्तार त्याला असं बोलतात रिटेन्शन्स ऑफ प्रॉफिट इज द इंटरनल सोर्स ऑफ फंड्स म्हणजे नफा मिळवणे हा अंतर्गत सोर्स आहे पण धीस प्रॉफिट कॅन बी यूज फॉर इन द वॉल्यूम ऑफ बिझनेस थ्रू द एक्सपॅन्शन्स अँड डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच काय तर या नफ्याचा वापर व्यवसायाचा विस्तार व वाढ करण्यासाठी के केला जाऊ शकतो दिस प्रॉफिट कॅन बी यूज फॉर द इनक्रीजिंग द वॉल्यूम ऑफ बिझनेस म्हणजे आपण बघितलं तर एखादा छोटा बिझनेस आपण जर वडापावची गाडी सुरू केली हा देखील बिझनेसच आहे पण त्याचा विस्तार करण्यासाठी जर त्यातून आलेला नफा आपण त्याच्यावरून त्याचं हॉटेलसुद्धा सुरू करू शकतो ओके द पोर्शन ऑफ प्रॉफिट इज अ री इन्वेस्ट इन द बिझनेस फॉर फर्दर डेव्हलपमेंट नफ्याचा काही भाग आपण पुनर्गुंतवणीसाठी आणि विविधतेसाठी वापरता येतो येस yes? नेक्स्ट आहे तुमचं इनक्रीज इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमतेत वाढ आता तिथे दिलेलं आहे तुम्हाला प्रॉफिट्स फॅसिलिटेड द पेमेंट ऑफ वेरियस ड्यूज इन टाईम इट ऑल्सो मोटिवेट्स द इम्प्लॉईज वर्किंग इन द ऑर्गनायझेशन दिस फायनली लीड्स टू इन्क्रीज इन ओवरऑल इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजेच काय तर नफ्यामुळे कामगारांचे वेतन व नियमित देणी देता येतात प्रॉफिट्स फॅसिलेटेड द पेमेंट ऑफ वेरियस ड्यूज इन टाईम तुम्ही ना इतकं सर्व लिहू नका गोंधळ होईल तुमचं एक ते दोन लाईन लिहिले तरी फास्ट आता बघा इनक्रीज इफिशियन्सी त्याच्यामध्ये ही लाईन महत्त्वाची आहे प्रॉफिट फॅसिलिटेड द पेमेंट ऑफ वेरियस ड्यूज इन टाईम म्हणजे नफ्यामुळे कामगारांची वेतन आणि नियमित देणी देता येतात येस इट ऑल्सो म टू द इम्प्लॉईज वर्किंग इन द ऑर्गनायझेशन ओके यामुळे कामगारांना प्रेरणा मिळते इट्स म्हणजे बास झाले एवढं ठीक आहे पुढे बघा मीन्स ऑफ लायव्हलीहूड म्हणजे बिझनेस मॅन अर्न प्रॉफिट्स विच इज देअर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड बाय अर्निंग इफ सफिशियंट प्रॉफिट्स दे कॅन लाईव्ह अ डिसेंट स्टँडर्ड लाईफ थ्रो द सॅटिस्फॅक्शन्स ऑफ वेरियस ओन्स म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन जीवन जगण्यासाठी अर्थात उदरनिर्वाहासाठी मानव व्यवसायात नफा मिळवतो आणि पुरेसा नफा मिळून तो आपल्या विविध गरजा पूर्ण करत असतो त्यामुळे चांगले जीवनमान साधन समाधानकारक जगणे आणि जीवनमानाचा दर्जा उंचावू शकतो आता यामध्ये तुम्हाला हा पॉइंट महत्त्वाचा आहे की बिझनेसमॅन प्रॉफिट्स विच इज देअर मीन्स ऑफ लायलीहुड तो त्याच्या उदरनिर्वाहासाठीच नफा मिळवत असतो ओके रिवॉर्ड्स ऑफ रिस्क म्हणजेच काय तर धोका पत्करणाचे फळ रिवॉर्ड्स ऑफ रिस्कमध्ये तुम्हाला दिले प्रॉफिट इज कन्सिडर्ड ॲज अ रिवॉर्ड फॉर कन्झ्युमिंग अज्युमिंग द सेवरल बिझनेस रिस्क म्हणजे काय व्यवसायात व्यावसायिकाने व्यावसा स्वीकारलेले धोक्याबद्दलचे बक्षीस म्हणजे नफा येस अँड प्रॉफिट ऑल्सो सर्व ॲज द प्रोटेक्शन अगेन्स्ट दोस रिस्क विच कॅन नॉट बी इन्श्युअर्ड द फॉल इन डिमांड ॲडव्हाइस द गव्हर्नमेंट पॉलिसी एक्सेट्रा ज्या धोक्यांचा विमा उतरवता येत नाही त्यांचा मोबदला म्हणजे नफा मागणी कमी करणे प्रतिकूल सरकारी धोकोन आता इथे तुम्हाला दिलेला आहे धोका पत्करण्याचे फळ म्हणजे रिवॉर्ड्स ऑफ रिस्क प्रॉफिट कन्सिडर्ड ॲज अ रिवॉर्ड फॉर ॲझ्युमिंग द सेवरल बिझनेस रिस्क एखाद्या बिझनेसले जर रिस्क येत असेल आणि अचानक त्याला जर प्रॉफिट होत असेल तर ते त्याचं बक्षीस झालं ओके पुढे तुम्हाला आणखी आता आपण बघितलं काय बघितलं आपण रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस त्यामध्ये एक दोन तीन चार सहा पॉईंट आपण बघितले पुढे त्याचे पॉईंट आहेत सर्वायवल देखील त्यामध्ये पॉईंट आहे तो एक शेवटचा घेऊया आपण सर्वायवल म्हणजे काय तर व्यवसाय टिकून राहणे इट हेल्प्स आता दिले आहे सर्वायवलमध्ये इथे दिसेल तुम्हाला इट हॅज द बिझनेस टू कंटिन्यू टू एक्झिस्ट इन द मार्केट नफ्याच्या नफा व्यावसायिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी मदत करत असो जो नफा तुम्हाला होतो बिझनेसमध्ये तो तुम्हाला बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी मदत करत असो इफ द बिझनेस डज नॉट मेक इन अ प्रॉफिट इट विल नॉट सर्वाइव इन द ग्रोविंग कम्पेटेटिव्ह इन्वॉयरमेंट म्हणजे व्यवसायात पुरेसा नफा मिळत नसेल तर स्पर्धेच्या बाजारात टिकून राहता येत नाही आता प्रॉफिट मीन्स सर्वायवल इन कॉम्पिटेटिव्ह इन्व्हेरमेंट आता तुम्हाला प्रॉफिटमध्ये महत्त्वाचं आहे जसं की आता तुम्हाला सर्वायवल म्हणजे काय तर व्यवसायात टिकून राहणे इट हेल्प्स टू द बिझनेस टू कंटिन्यू द एक्झिस्ट इन द मार्केट म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहता येतो आता इथे एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही एखादा बिझनेस सुरू केलेला आहे छोटा असू दे किंवा मोठा असू दे तुम्ही जर सुरुवात केल्यापासून तुम्हाला जर नफा होत असेल तर तुम्ही तो बाजारात किंवा ते तुम्ही कंटिन्यू करू शकता जर तुम्हाला लॉस झाला तुम्ही एक दिवस बघणार दोन दिवस बघणार जर तुमचा माल विक्रीच होत नसेल तर त्यामध्ये तुम्हाला लॉस आहे त्यामुळे तुम्ही ते पुढे कंटिन्यू करू शकत नाही ओके अशा प्रकारे आपण हे पॉईंट्स बघितलेले आहेत रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस त्यामध्ये आपण बघितले की रिटर्न टू इन्व्हेस्ट म्हणजेच आपण काय बघितलं सं सॉरी गुंतवणूकदारांना परतावा रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन आणि विकास आपण बघितलं ग्रोथ अँड एक्सपान्शनमध्ये वाढ व विस्तार आपण बघितलं इन्क्रीज इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमतेत वाढ उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे मीन्स ऑफ लेव्हलीहूड बघितलं रिवॉर्ड फॉर रिस्क म्हणजे धोका परतण्याचे पत्करण्याचे फळ आणि सर्व्हायव्हल म्हणजे व्यवसायात टिकून राहणे हे रोल्स आपण आज बघितलेले आहेत यस पुढे तुम्हाला नेक्स्ट पार्ट इथे दिसेल की चार्ट आहे तो चार्ट काय आहे तो फक्त एक्सप्लेन करते आणि त्याच्यावर नेक्स्ट जे असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओके क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज आता बिझनेस ॲक्टिव्हिटीजचं तिथे क्लासिफिकेशन दिलेलं आहे बिझनेस ॲक्टिव्हिटीज मे बी ब्रॉडली क्लासिफाईड इन्टू द टू कॅटेगरीज एक फर्स्ट आहे इंडस्ट्री आणि सेकंड आहे कॉमर्स आता तिथे तुम्हाला दिलेले व्यावसायिक कृतीचे वर्गीकरण प्रामुख्याने व्यावसायिक कृतींचे वर्गीकरण दोन गटात केले जाते एकतर उद्योग आणि दुसरं वाणिज्य इथे दिलेला आहे उद्योग हा वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी संबंधित असतो तो वाणिज्य हे वितरणाशी संबंधित असतं आता बघा इंडस्ट्री इज कन्सर्न विथ द प्रोडक्शन्स ऑफ गुड्स अँड प्रोवायडिंग सर्विस वाईल कॉमर्स इज मेनली कन्सर्न विथ देअर डिस्ट्रीब्युशन आता इंडस्ट्री अँड कॉमर्स त्यांचा जो भाग आहे ते डिवाईड केलेले त्यामध्ये काय काय येतं ते आता आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज इथे व्यवसाय तुम्हाला चार दिलेले पहिला दिले उद्योग अँड वाणिज्य आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला इथे दिले बिझनेस फर्स्ट दिले इंडस्ट्री अँड कॉमर्स इंडस्ट्रीचे तीन पार्ट पडतात प्रायमरी सेकंडरी अँड टर्टरी म्हणजेच प्राथमिक दुय्यम अँड सेवा कॉमर्सचे दोन पडतात ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजेच व्यापार अँड व्यापाराचे आनुषंगिक साधने आता त्यामध्ये प्रायमरीमध्ये तीन पडतात ॲग्रिकल्चर एक्स्ट्रॅक्टिव्ह जनरे जेनेटिक सेकंडरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कन्स्ट्रक्शन टेरिटरीमध्ये ट्रान्सपोर्ट बँकिंग हॉटेल टुरिझम एंटरटेनमेंट हे झाले तुमचे इंडस्ट्रीचे टाईप्स अँड कॉमर्समध्ये बघितलं तुम्ही तर बघा तुम्हाला दिसेल ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड ट्रेडमध्ये पण पार्ट आहेत होम ट्रेड फॉरेन ट्रेड असे आणि ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की ट्रान्सपोर्ट वेअर हाऊसिंग इन्शुरन्स बँकिंग ॲडव्हर्टायझिंग मॅरे मेरकंटाईल एजंट्स अँड कम्युनिकेशन्स असे पार्ट दिलेले आहेत होम ट्रेडमध्ये होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड तुम्हाला इथे दिसेल फॉरेन ट्रेडमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट रिएक्सपोर्ट असे भाग आहेत आता तुम्हाला बिझनेसचा आपण बघितले पार्ट इंडस्ट्री अँड कॉमर्स इंडस्ट्रीचे तीन पार्ट आहेत प्रायमरी सेकंडरी टेरिटरी कॉमर्सचे दोन पार्ट आहेत ट्रेड अँड ऑक्झिररीज टू ट्रेड त्यानंतर ट्रेडचे होम ट्रेड फॉरेन ट्रेड आहेत होम ट्रेडचे दोन पार्ट आहेत फॉरेन ट्रेडचे दोन आहेत अशा प्रकारे हे मोठं आहे पण ते समजायला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये इझी जाईल ते एक्सप्लेनेशन दिल्यानंतर वगैरे व्यवसायाचे देखील तुम्हाला इथे दिसेल उद्योग वाणिज्य उद्योगामध्ये प्राथमिक उद्योग दुय्यम उद्योग सेवा उद्योग त्यामध्ये प्राथमिक उद्योगमध्ये तुम्ही बघितलं ॲग्रिकल्चर वगैरे होतं तिथे शेती उत्खनन जैविक असं आहे दुय्यम उद्योगामध्ये उत्पादन आणि बांधकाम येतं सेवा उद्योगामध्ये वाहतूक बँक उपहार गृह पर्यटन मनोरंजन असे पार्ट येतात आणि वाणिज्यमध्ये व्यापार आणि व्यापाराची अनुषंगिक साधने आता व्यापाराचे सुद्धा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय जसे आपण इथे बघितलं की होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड म्हणजेच अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अंतर्गत अंतर म्हणजे होलसेलमध्ये तुमचं सॉरी होम ट्रेडमध्ये त्यात घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार म्हणजे होलसेल अँड रिटेल आंतरराष्ट्रीयमध्ये आयात निर्यात पुनर्नियात असे येत असतात ओके आणि व्यापाराची आनुषंगिक साधने इथे तुम्हाला दिलेत वाहतूक गोदाम विमा बँक जाहिरात व्यापारी अभिकर्ते संधेशवर आता हे जे आपण बघतोय ना बिझनेस ॲक्टिव्हिटीज क्लासिफिकेशन हे नेक्स्ट पार्ट आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत ओके अशा प्रकारे आजचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण काय काय बघितलेले आहे ते बघूयात आपण बघा रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस बघितलं त्याचप्रकारे सोशल ऑब्जेक्टिव्ह बघितले इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह तुमचे झालेले होते आणि आपण नफा जो आहे त्याचे हे बघितले डेफिनेशन्स म्हणजे काय तर ते कशाप्रकारे आपण काढतो ते देखील आपण बघितलं प्रॉफिट रोल ऑफ प्रॉफिट बघितले आणखी आपण आता बिझनेस ॲक्टिव्हिटीज क्लासिफिकेशन बघितलं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत ओके तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड थँक्यू